आणि सध्या काय चित्र आहे मरीन ड्राइव्ह परिसरात जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत. सचिन, जनसागर उचललेला पाहायला मिळतोय, सध्या काय वातावरण आहे? नक्कीच, आपण बघतोय की सध्या मरीन ड्राइव्ह वरती तोबा गर्दी झालेली आहे. संपूर्ण मरीन ड्राइव्ह हा चाहत्यांनी खचून भरलेला आहे आणि आता पोलिसांना या चाहत्यांना बाजूला करून जी टीम इंडिया टीम इथे दाखल होणार आहे त्यांना रस्ता काढण्यासाठी इकडे नाकीनाव येत आहेत. एवढी गर्दी इकडे संपूर्ण मरीन ड्राइव्ह वरती दाखल आहे. जे एनसीपी जिथून ही बस सुटणार आहे तिथपासून ते थेट वानखेडे स्टेडियम पर्यंत गर्दी संपूर्ण मरीन ड्राइव्ह हा प्रेक्षकांनी चाहत्यांनी सतत भरलेला आहे आणि आपण बघतोय की कशा प्रकारे प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. सतत टीम इंडियाचे नारे इथे दिले जात आहेत. रोहित शर्माच्या नावाने घोषणाबाजी सुरू आहे आणि आपण बघतोय की जशी जशी टीम इंडिया मरीन ड्राइव्हच्या जवळ येते, जिथून ही विक्ट्री परेड सुरू होणार त्याच्या जवळ येते, तसं चाहत्यांचा उत्साह आपल्याला वाढत असल्याचं दिसून येत आहे. सचिन, आणखी किती वेळ, किती प्रतीक्षा फॅन्सला आस आहे ती आपल्या टीमची, आणखी किती वेळ लागू शकतो? अगदी आता काही क्षणातच टीम इंडिया ही कधीही इथे दाखल होऊ शकते. आपल्या माहितीची 10 मिनिटांपूर्वी टीम इंडियाने सिलिंग वरती प्रवेश केला होता, त्यानंतर वांद्रे वरील सिलिंग वरून टीम इंडिया ही इथे दक्षिण मुंबईमध्ये दाखल होणार होती. आता अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आहे की टीम इंडिया इथे येईल, त्यानंतर त्यांच्यासाठी इकडे एक विशेष बस केलेली आहे. या बसमधून या परेडला, विक्ट्री परेडला सुरुवात होईल. बस एका कोपऱ्यात पोलिसांनी सुरक्षित लावून ठेवलेली आहे आणि टीम इंडियाला दाखल होण्यासाठी देखील एक मार्ग पोलिसांनी इकडे कसे ठेवलेले आहे. त्या मार्गावरती कोणालाही प्रवेश दिला जात नाहीये आणि मात्र असं असलं तरी संपूर्ण मरीन ड्राइव्ह आहे जिथून ही विक्ट्री परेड निघणार आहे एनसीपीए ते वानखेडे शिर, हा रस्ता मात्र संपूर्ण प्रेक्षकांनी अक्षरशः खचाखच भरलेला आपल्याला दिसत आहे. आपण बघतोय की जशा प्रकारे प्रेक्षक हे जल्लोष साजरा करत आहेत. जवळपास 13 वर्षांची संपूर्ण भारताची वर्ल्ड कपची प्रतीक्षा ही संपलेली आहे. T20 वर्ल्ड कप हा भारताने जिंकलेला आहे आणि त्याचाच उत्साह आपण हा प्रेक्षकांमध्ये बघू शकतो, चाहत्यांमध्ये बघू शकतो. अगदी. पण सचिन, मुख्यमंत्री देखील स्वागतासाठी रवाना होत आहेत, ते कधीपर्यंत पोहोचणार आहेत, त्याबद्दल काय अपडेट्स? नक्कीच, सध्या अधिवेशन चालू आहे आणि सगळे मंत्री हे मंत्री असतील, आमदार असतील, हे विधान भवनात असतात. आताच आपण बघितलं की काही मंत्री हे या आधीच एनसीपीला दाखल झालेले आहेत आणि मुख्यमंत्री हे देखील येणार असल्याची माहिती आहे. जशी टीम इंडिया दाखल होईल त्याच्याच काही वेळातच मुख्यमंत्री हे देखील इकडे दाखल होतील आणि जे आपला भारतीय संघ आहे त्याचं इथे अभिनंदन करतील. आपण बघितलं की या आधीच मुख्यमंत्र्यांच्या तर्फे जे अभिनंदन भारतीय संघाचं करण्यात आलं होतं त्याच्या आशयाचे बॅनर देखील या संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये लावण्यात आले होते आणि आता मुख्यमंत्री देखील स्वतः टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी इथे मरीन ड्राइव्हला काही वेळातच दाखल होतील. सचिन, आणखी कोण कोण मंत्री उपस्थित राहणार आहेत का केवळ फक्त मुख्यमंत्रीच तिथे पोहोचणार आहेत, त्याबद्दल काही अपडेट्स मिळाले आहेत? मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत त्यांचे काही मंत्री हे देखील सोबत असल्याची माहिती आहे. काही मंत्री, काही आमदार हे इथे याआधी दाखल देखील झालेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री हे देखील काही क्षणातच आपल्याला मरीन ड्राइव्ह येऊन टीम इंडियाचं इथे स्वागत करताना, त्यांचं अभिनंदन करताना आपल्याला दिसून येतील. अगदी. सचिन, जो वानखेडेवर विजयी जल्लोष होणार आहे, जो सोहळा रंगणार आहे, त्याचं स्वरूप नेमकं काय असणार आहे, त्यानंतर टीम इंडियाचा प्रवास कसा असणार आहे? नक्कीच, आपण याला माहिती आहे की जेव्हा टीम इंडियाने T20 विश्वचषक जिंकला होता तेव्हा त्यांना 125 कोटी रुपयांचं बक्षीस हे BCCIकडून जाहीर करण्यात आलं होतं. हे बक्षीस कदाचित टीम इंडियाला इथे वानखेडेवरती दिलं जाऊ शकतं. जवळपास 35,000 चाहते हे याआधीच वानखेडेवरती दाखल झालेले आणि संपूर्ण वानखेडे हे पूर्ण चाहत्यांनी भरलेलं आहे अशी माहिती मिळते की सुरुवातीला जे आपले टीम इंडियाचा संघ आहे त्यांचा सत्कार केला जाईल आणि त्यानंतर एक विक्ट्री फेरी देखील वानखेडे स्टेडियममध्ये काढली जाईल, जिकडे आपला संपूर्ण भारतीय संघ हा संपूर्ण मैदानाला आठवणून प्रदक्षिणा घालेल आणि जे चाहते असतील त्यांचं तिकडे अभिनंदन, इकडे संपूर्ण टीम इंडिया इकडे स्वीकारेल. सुरुवातीला मरीन ड्राइव्हरची विक्ट्री परेड निघेल, एनसीपीए ते वानखेडे स्टेडियम अशी विक्ट्री परेड निघेल, त्यानंतर संपूर्ण भारतीय संघ हा वानखेडे स्टेडियममध्ये दाखल होईल, तिकडे त्यांचा सत्कार होईल आणि त्यानंतर ही विक्ट्री फेरी ही वानखेडे स्टेडियममध्ये काढली जाईल. नक्कीच. आणि फॅन्सला देखील सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे मुंबई पोलिसांकडनं. सध्या परिस्थिती कशी आहे तिथे मरीन ड्राइव्ह? आपण बघतोय की फॅन्स संपूर्ण मोठी गर्दी झालेली आहे. पोलीस प्रशासनाकडून याआधीच
जे काही नियम पोलिसांनी आखून दिलेले आहेत त्याचं पालन करण्याची विनंती पोलिसांकडून सुरुवातीपासूनच सुरू होती. मात्र आपण बघतोय की चाहत्यांची गर्दी सध्या इकडे खूप प्रचंड गर्दी झालेली आहे. जे वानखेडे स्टेडियम ज्याची कॅपॅसिटी जवळपास 35 ते 40 हजार अधिक कॅपॅसिटी आहे, ते स्टेडियम अख्या काही अल्पावधीतच ते स्टेडियम भरलं आणि त्यानंतर जे प्रेक्षक स्टेडियमवरती हा सोहळा पाहण्यासाठी आले होते त्यांना मात्र प्रवेश करता आला नाही आणि प्रवेश करताना त्यांना अडचणी देखील झाल्याचं आपल्याला दिसून आलं. आणि त्यानंतर जे सगळे चाहते जे उठलेले होते त्यांना वानखेडेमध्ये एंट्री मिळाली नाही, त्यांना मात्र मरीन ड्राईव्हवरती आता ही विक्ट्री परेड पाहावी लागणार आहे. आणि आपण बघतोय की संपूर्ण मरीन ड्राईव्ह हा इकडे चाहत्यांनी खचाखच भरलेला आहे आणि त्यांना आवडताना पोलिसांना देखील नाकीनाव येतात. आज पाऊस देखील मुंबईमध्ये चांगलाच पडतोय, आता देखील पावसाला सुरुवात झालेली आहे. असं असताना चाहत्यांच्या जोशात मात्र आपल्याला कुठेही कमी झालेली दिसून येत नाही. काहींनी छत्र्या आणल्या ते इकडे थांबलेले आहेत, तर जे काही चाहते आहेत ते विना छत्रीचे ते भिजत देखील आपल्या टीम इंडियाच्या संघाला त्यांच्या लाडक्या संघाला याची देहा याची डोळा पाहण्यासाठी इकडे दाखल झालेली आहे. आणि पाऊस असला काही असला तरी आपण आपल्या संघाला बघितल्याशिवाय इथून हलणार नाही अशी सगळ्यांची भावना आपल्याला दिसून येते. अगदी सचिन, तुम्ही आमच्यासोबत असंच राहा. आपण प्रेक्षकांना पुन्हा एकदा मरीन ड्राईव्हवर काय नेमकी आत्ता परिस्थिती आहे ते दाखवणार आहोत. मरीन ड्राईव्हवरची तुफान गर्दी आपल्या समोर आहे, आपण पाहतोय ही दृश्य. मरीन ड्राईव्हची दृश्य पाहूयात. मरीन ड्राईव्हवरती किती मोठ्या संख्येनं जनसागर उसळला आहे ते पाहूयात. मरीन ड्राईव्हवरती प्रचंड मोठ्या संख्येनं कांज जमलेले आहेत आणि प्रचंड अशी गर्दी तिथं उसळलेली पाहायला मिळते. मरीन ड्राईव्हची दृश्य आपण पाहणार आहोत. मरीन ड्राईव्हवर काय परिस्थिती आहे ती आत्ता आपण पाहणार आहोत. ही बघा ही दृश्य आपण पाहतोय. मरीन ड्राईव्हवरती अक्षरशः जनसागर उसळलेला आहे, गाड्यांना हलायला देखील जागा नाही. ही परिस्थिती सध्या पाहायला मिळतीये. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहतोय. प्रचंड अशी गर्दी इथं जमलेली आहे आणि याच रस्त्यावरनं विजय रॅली देखील जाणार आहे आणि म्हणूनच इथं प्रचंड अशी गर्दी जमल्याचं पाहायला